अध्यक्ष महोदय, मी माझ्या प्रश्नामध्ये शेवटचे एक प्रश्न विचारले होते की शिवने खरडी रस्त्याबद्दलचे आयुक्तांना तुम्ही आदेश देणार का? फ्लायओव्हरचे जे तीन विषय होते, शास्त्री नगर, त्या पद्धतीने आपले विश्रांतवाडी आणि खराडी, हा सुद्धा जर झाला तर ट्रॅफिकची बरीच समस्या या ठिकाणी सुटेल. आपल्या सिद्धार्थजींनी सांगितलं, जर त्याच्यामध्ये जर सगळं ट्रॅफिक अलाउच करणार असेल तर BRT ठेवायची का, हाही मला जरा खुलासा करावा. अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्यांनी जे मुद्दे या ठिकाणी मांडले त्याची सविस्तर आयुक्त बैठक घेतील आणि योग्य तो निर्णय घेतील. सन्माननीय मंत्री महोदय, या लक्षवेधीतनं अनेक प्रकल्प राज्यात चालू असल्यामुळे एकूण ट्रॅफिकवर त्याचा परिणाम होत आहे असं एकूण लक्षात येतं. तर आपण त्वरित शासनाने मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे असे जे मोठी शहरं आहेत राज्यातली, त्या ठिकाणी जे प्रकल्प चालू असतील, मग ते मेट्रो रेल असेल, कुठे कोस्टल रोड असेल, कुठे ट्रान्स हार्बर लिंक असेल, या संदर्भातली पूर्तता, हे प्रोजेक्ट कधी संपुष्टात येतील, कधी कंप्लीट होतील, याबद्दलची माहिती त्वरित राज्यात प्रसिद्ध व्हावी. अध्यक्ष महोदय, आपल्या निर्देशाप्रमाणे कार्यवाही केली जाईल. चला पुढचा, पुढची लक्षवेधी, लक्षवेधी क्रमांक तीन. लक्षवेधी क्रमांक तीन. एक मिनिट ताई, एक मिनिट, एक मिनिट. अध्यक्ष महोदय, आपण जसं इथे आता, अध्यक्ष महोदय, आपण जसं आता इथे सांगितलं की मोबिलिटी प्लॅन आहेत, तसं प्रत्येक शहरामध्ये कॉम्प्रिहेन्सिव्ह मोबिलिटी प्लॅन बनलेले आहेत. हीच अपेक्षा राहील सगळ्या सभागृहाची की ह्याला टाइम बाउंड आपण प्रोग्राम करावा. ठीक आहे, आपल्याला आता लक्षवेधी क्रमांक, बसा, आपल्याला आता लक्षवेधी क्रमांक चार घ्यायची आहे. केसरकर साहेब, आपण घेतो, ही झाल्यानंतर घेतो, त्याला वैयक्तिक अडचण असल्यामुळे जायचं. वितरित केल्याप्रमाणे लक्षवेधी क्रमांक चार वितरित केल्याप्रमाणे. आदेश महोदय, अध्यक्ष महोदय, या लक्षवेधीच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये बरेच दिवस झालं सगळ्या तरुण मुलांच्या मध्ये जी काय भरती प्रक्रियेसाठीची मागणी होती आणि स्वातंत्र्याच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या पार्श्वभूमीवरती मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि नवीन सरकारनं जो निर्णय घेतला 75,000 पदभरती करण्याबद्दलचा, त्यामुळे साहजिकच सगळ्याच तरुणांच्या अपेक्षा वाढलेत. अतिशय चांगल्या पद्धतीने नोकरी मिळेल या अपेक्षेने काम करणाऱ्या सगळ्या मुलांच्यासाठी अतिशय आवश्यक आणि अतिशय महत्वपूर्ण अशा पद्धतीची लक्षवेधी आहे. खरं म्हणजे ही लक्षवेधी मांडत असताना 75,000 अशा पद्धतीची पद आहेत. आता याच्यामध्ये 10,000 वैद्यकीय शिक्षणचे आहेत, 13,000 ग्राम विकासचे आहेत, वन विभागाची 6,000 पद आहेत, 18,000 पोलिसांची पद आहेत, तलाठी, सर्कल आणि महसूल विभागाची साधारणतः 4,500 ते 5,000 पद आहेत, 16,000 आरोग्य विभागातली पद आहेत. ही सगळं पद, ही सगळी पद भरण्यासाठी परवाच आपण एक GR केला आणि त्या GR प्रमाणे आपण ICS, TCS आणि IBPS या दोन कंपन्यांना काम द्यायचं अशा पद्धतीचे एक GR केला. माझ्या मनामध्ये आणि सगळ्याच तरुणांच्या मनामध्ये जो काही प्रश्न आहे तोच प्रश्न मी आपल्या माध्यमातून विचारू इच्छितो की या दोन कंपन्यांच्या माध्यमातून एक वर्षभरामध्ये अशा पद्धतीनं आपण सगळी भरती प्रक्रिया पूर्ण करू शकतोय का? कारण गेल्या 4 वर्षांमध्ये एका बाजूला मराठा आरक्षण असेल, दुसऱ्या बाजूला कोरोना असेल, वेगवेगळ्या पद्धतीच्या अडचणी आणि न्यायालयीन प्रक्रिया असतील, या सगळ्या गोष्टींमुळे भरती प्रक्रिया ज्या पद्धतीने गतीने व्हायला पाहिजे ती झाली नाही आणि त्यामुळे साहजिकच आम्हा सगळ्यांची अपेक्षा आहे की ही सगळी भरती प्रक्रिया तातडीनं, योग्य पद्धतीनं, पारदर्शी पद्धतीने व्हावी आणि वेळेत व्हावी. माझी आपल्याला विनंती आहे की TCS आणि IBPS या दोनच कंपन्यांच्या माध्यमातून आपण जर हे करायला गेलो तर हे वर्षभरापेक्षा कदाचित कालावधी वाढू शकतोय, 4 वर्ष, 5 वर्ष, 10 वर्षाचा कालावधी होईल. माझी आपल्या मार्फत विनंती आहे की आपणच एक GR काढलेला होता 4 मे 2023 ला, ज्या 4 मे 2023 च्या GR च्या माध्यमातून जिल्हा स्तरावरती, विभागीय स्तरावरती सुद्धा हे सगळे अधिकार विभागून दिले होते. तिथल्या कलेक्टर्सनाच आपण योग्य त्या पद्धतीच्या सूचना देऊन तिथे तिथे या यंत्रणा घ्यायला सांगितल्या होत्या आणि त्याच्या माध्यमातून सुद्धा जर आपण ही भरती प्रक्रिया राबवायला जर काय आपण आदेशित केलं तर निश्चितपणानं त्या त्या ठिकाणी अधिक चांगल्या पद्धतीनं सगळ्या मुलांना भरती प्रक्रियेमध्ये सहभागी होता येईल. माझी विनंती आहे की या 4 मे 2022 चा जो काही GR आहे त्याची अंमलबजावणी करून जिल्हा स्तरावर आणि विभागीय स्तरावरती सुद्धा आपण TCS आणि IBPS ची पद्धतीनंच आपण योग्य अशा असणाऱ्या यंत्रणा बरोबर घेऊन आपण भरती प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आदेश कराल काय? प्रश्न क्रमांक एक. प्रश्न क्रमांक दोन हाही तितकाच महत्वाचा आहे. अलीकडच्या काळामध्ये भरती होणं किंवा निवड झाली की त्या निवडीबरोबरच प्रत्यक्ष तो विद्यार्थी, प्रत्यक्ष तो कॅन्डिडेट हा प्रत्यक्ष नोकरीवरती रुजू होईपर्यंत या सगळ्या गोष्टी खूप आधांतरी असतात. सामाजिक न्याय म्हणजे आपलं समांतर आरक्षण आहे,
वेगवेगळ्या पत्तीचे सगळे कोर्टानी कचेऱ्यांचे सगळे भाग असतात, या सगळ्या गोष्टींमुळे प्रत्यक्ष अंमलबजावणी होण्यामध्ये सुद्धा खूप उशीर लागतोय। अशा वेळेला अपवादात्मक परिस्थितीमध्ये ज्या ज्या वेळेला ज्या गोष्टी खूप गरजेच्या असतात त्यावेळेला मंत्रिमंडळाची उपसमिती आपण नेमतोय आणि त्या उपसमितीच्या माध्यमातून आढावा घेत असतो। तशाच पद्धतीने आपण अशा पद्धतीची एखादी उपसमिती नेमून ज्याच्यामध्ये लॉ अँड ज्युडिशरीचे लोक असतील, ज्याच्यामध्ये लोकप्रतिनिधी असतील, ज्याच्यामध्ये या संबंधित यंत्रणांचे सेक्रेटरी असतील, कोणत्याही परिस्थितीमध्ये कालबद्ध प्रोग्राम घेऊन या सगळ्या प्रक्रिया अतिशय पारदर्शीपणाने पार पाडण्यासाठी आपण अतिशय चांगल्या पद्धतीची उपसमिती नेमाल काय, प्रश्न क्रमांक दोन। आणि तिसरा एक अतिशय महत्त्वाचा प्रोग्राम आहे, तिसरा आपल्या सगळ्या तिसरा एक महत्त्वाचा माझा प्रश्न आहे की अलीकडच्या काळामध्ये गेल्या दोन चार वर्षांमध्ये ज्या पद्धतीचा भरती प्रक्रियेला वेळ लागलाय त्यामुळे अनेक मुलांची वय वाढलेत, त्यामुळे एक दोन वर्षाचा कालावधी कोरोनाची अपवादात्मक परिस्थिती बघून आपण बऱ्याच डिपार्टमेंटमध्ये दिली, त्याच पद्धतीनं एक दोन वर्षाचा जर कालावधी दिला तर अनेक नवीन मुलांना न्याय मिळेल, त्यासाठी शासन आदेश करेल काय? सभापती महोदय, याच्यामध्ये वेगवेगळे प्रश्न विचारलेले आहेत। एक गोष्ट अशी आहे म्हणजे आपण ऑलरेडी मुदतवाढ दिलेली आहे, करोनाच्या काळामध्ये ज्यांची वय त्यांनी एज बार झालेले आहेत त्यांना आपण 31 डिसेंबर पर्यंतची मुदत दिलेली होती, त्याच्यामुळे त्या काळामध्ये MPSC च्या बऱ्याचशा जाहिराती येऊन गेलेल्या आहेत, त्याच्यामुळे त्यांना तो न्याय मिळालेला आहे। आता जो दुसरा प्रश्न विचारला की लवकर भरती करण्याच्या दृष्टीने मंत्रिमंडळामध्ये चर्चा झाली आणि हा मार्ग निवडला गेला की ज्या संस्था सगळ्यात जास्त भरती करतात, एका वेळेला 1-1 कोटी लोकांचे वगैरे त्या परीक्षा कंडक्ट करतात, अशाच एजन्सी निवडलेल्या आहेत आणि हे कालबद्ध पद्धतीने होणार आहे, त्याच्यामुळे याच्यामध्ये कुठलाही डिले होणार नाही। अनेक डिपार्टमेंटमध्ये सांगितलं त्याच्यामध्ये पोलीस डिपार्टमेंटची भरती वेगळी होते पण इतर सर्व डिपार्टमेंटनी आपापली रिक्वायरमेंट दिलेली आहे आणि हा सर्व कार्यक्रम जो आहे 75,000 पदं भरण्याचा एका विशिष्ट कालमर्यादेमध्ये पूर्ण होईल याचे मी या सभागृहाला आश्वासित करू इच्छितो। इंद्रनील नाईक। अतिशय महत्त्वाची लक्षवेधी ही आहे। अध्यक्ष महोदय, माझ्या जिल्ह्यात आणि माझा तालुका हा यवतमाळ जिल्हा, माझा पुसद तालुका हा यवतमाळवरनं 100 किलोमीटर लांब आहे आणि तिथं पदं भरपूर काही रिक्त असल्यामुळे जे महत्त्वाची पदं असतील, जसं बांधकामचं असेल, जिल्हा परिषद बांधकामचं, ज्युनियर इंजिनियरचं असेल, पाणी पुरवठ्याचं असेल, ते पदभार देतात ते दुसऱ्या यांना तर आणि ते लोक तिथे येत नाही। तर माझी स्पेसिफिक प्रश्न असा आहे की जे पुढच्या घ्यायचे 100 किंवा 150 वगैरे घ्यायचे नाही, 100 किंवा 150 किलोमीटर जे दूर तालुके आहेत त्यांच्या त्यांना प्राधान्य देऊन तिथे पदभार न देता तिथे परमनंट पोस्टिंग करणार का आपण? धन्यवाद। संग्राम थोपटे साहेब उत्तर। एक मिनिट, मी आपल्याला एक विनंती अशासाठी केली की आमच्या घरामध्ये एक डेथ झाल्यामुळे मला ते अटेंड करायला जायचं आहे, म्हणून मी थोडक्यामध्ये आपल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देतो, आपण ऍक्सेप्ट करायला अशी हे करतो। आपण जे विचारलेलं आहे त्याच्यामध्ये जी इंजिनियरची वगैरे भरती असते ती MPSC च्या मार्फत होते, याच्यामध्ये अध्यक्ष महोदय काय होतं की MPSC चे जे असतात ना त्या ह्याच्यावर घेतल्या जातात, म्हणजे पेपरवर ह्या परीक्षा घेतल्या जातात, त्या ऑनलाईन नसतात आणि त्याच्यामुळे त्याची खूप सेफ्टी असते। परंतु ह्या ज्या परीक्षा घेतल्या जाणार आहेत त्याच्या बाबतीत आम्ही अशी काळजी घेणार आहोत की सेफ्टी लक्षात घेऊन, कारण कुठल्याही परिस्थितीमध्ये गोंधळ होता कामा नये परीक्षेमध्ये किंवा कुठेही भ्रष्टाचार होता कामा नये, म्हणून जिथं सेफ्टी असेल असं प्रत्येक सेंटर निवडण्याची आम्ही विनंती करणार आहोत। आणि हे TCS वगैरे ज्या कंपन्या असतात त्या सेफ्टीला महत्व देतात कारण त्यांच्या रेप्युटेशनचा प्रश्न असतो आणि तेवढ्या जवळचं केंद्र त्यांना देता येईल ऑनलाईन करण्यासाठी तेवढा प्रयत्न आम्ही निश्चितपणे करू। चला लक्ष, शेवटचा प्रश्न। अध्यक्ष महोदय, प्रश्न एकच आहे मंत्री महोदयांना। मंत्री महोदय प्रश्न माझा एकच आहे, जी आता ही कंपनी या ठिकाणी आपण भरती प्रक्रियेसाठी निवडलेली आहे त्यामधली जी TCS कंपनी आहे, IBPS आणि TCS दोन कंपन्या आहेत, त्यापैकी TCS जी कंपनी आहे ती महाराष्ट्राच्या बाहेर 2-3 राज्यांनी त्यांना काळ्या यादीत टाकलेला आहे, हे खरं आहे का? हा एक स्पेसिफिक प्रश्न आहे। आणि दुसरा प्रश्न असा आहे, 75,000 जी पदं आपण त्या ठिकाणी भरण्याच्या संदर्भामध्ये इथं सांगितलेलं आहे, साधारणतः 15 ऑगस्ट 2023 आत आपण ही पदं भरणार आहात का? हे दोन प्रश्न जरा परत रिपीट करा। 15 ऑगस्ट 2023 ही सर्व पदे आपण भरणार आहात का? अध्यक्ष महोदय, आम्ही जे शेड्यूल निदान आमच्या शिक्षण खात्यासाठी केलेलं होतं
त्याच्याप्रमाणे आम्ही सगळ्यांना अपॉइंटमेंट मार्च पर्यंत देण्याचं आम्ही टार्गेट केलेलं होतं. आमच्या खात्यामध्ये सगळ्यात जास्त भरती असते आणि त्याच्यामध्ये त्याने आम्ही फेब्रुवारी पर्यंत परीक्षा संपवू आणि मार्च पर्यंत आणि जिथं याच्या आहेत म्हणजे MPSC च्या परीक्षा आहेत त्या एक वर्षाच्या भरण्याचं आम्ही नियोजन केलेलं आहे आणि आम्ही हायकोर्टाला सुद्धा तसं ऍफिडेव्हिट दिलेलं आहे आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की एका विशिष्ट मुदतीमध्ये व्हावं म्हणून हा एक्झरसाईज केलेला आहे. ही जी माहिती दिली की दुसऱ्या कुठल्या स्टेटमध्ये TCSला हे केलं असेल तरी TCS ही भारतातली सगळ्यात मोठी कंपनी आहे आणि रेप्युटेड कंपनी आहे. आम्ही याची चौकशी करू पण आपल्याकडे दुसरी कंपनी सुद्धा आहेत त्याच्यामुळे त्यांच्या माध्यमातून तरी ही परीक्षा आम्ही करून घेऊ कारण लोक खूप दिवस वाट बघतायत अनेक युवक महाराष्ट्रामध्ये आणि त्याच्यामुळे माझी विनंती आहे की इतर काय असेल आणि कुठल्याही मंत्री महोदयांचं हे असेल तर मीटिंग घेऊन ठीक आहे आवश्यक ती माहिती देईन. बरं केसरकर साहेब 17 नंबरची पण लक्षवेधी आपली आहे तर ती संपवायची. चला 17 लक्षवेधी क्रमांक 17 अध्यक्ष महोदय जर ज्यांनी विचारली अध्यक्ष महोदय एकच मिनिट ज्यांनी मी सगळ्या लक्षवेधी करायची तयारी आहे फक्त ज्यांनी लक्षवेधी विचारली त्यांनी एक एक प्रश्न विचारला तर चालेल वरच्या हाऊसचं काम संपायचं. लक्षवेधी क्रमांक 17 घेऊ 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 त्यांच्या सगळ्या घेऊ त्यांच्या 2-3 लक्षवेधी आहेत त्या तिन्ही घेऊ बसा हो तिन्ही घेऊ. अध्यक्ष महोदय लक्षवेधी क्रमांक 17 ही सभापती महोदय वितरित केल्याप्रमाणे देतो. अध्यक्ष महोदय देतो. मुंबई शहराच्या हवेच्या प्रदूषणावरची ही अत्यंत महत्वाच्या विषयावरची लक्षवेधी आहे. गेल्या 3-4 वर्षामध्ये या विषयावरची तिसरी लक्षवेधी मी या ठिकाणी मांडतोय. सर्वप्रथम मला माननीय मंत्री महोदयांचं आणि सरकारचं अभिनंदन करायचं आहे की त्यांनी अत्यंत सकारात्मक आणि खरं असं उत्तर या ठिकाणी दिलंय. माझे वेळेची मर्यादा लक्षात घेता मी फार न बोलता काही स्पेसिफिक प्रश्न या निमित्ताने विचारतो. उत्तरामध्ये असं म्हटलंय की मुंबई महानगरपालिकेने कृती आराखडा या संदर्भातला तयार करायला त्यांना आदेश दिले होते 2017 मध्ये ज्याला केंद्र सरकारच्या पर्यावरण खात्याने मंजुरी देऊन तो आता अंमलात आणायला सुरुवात झाली आहे. तर मुळामध्ये ही मान्यता केंद्रीय पर्यावरण खात्याने मुंबई शहराच्या हवा प्रदूषणाच्या विरोधातल्या कृती आराखड्याला मंजुरी कधी दिली त्याची आतापर्यंतची प्रगती काय हा माझा पहिला प्रश्न आहे. त्याचबरोबर हा सगळा कृती आराखडा हा या विषयात काम करणारे ऍक्टिव्हिस्ट आमच्यासारखे लोकप्रतिनिधी लोक यांना उपलब्ध आपण करून देणार का? उत्तरात असं म्हटलंय मुंबई शहरामध्ये केंद्र सरकारच्या आदेशानंतर 2014 नंतर 14 हवा तपासणी केंद्र उभं करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि उत्तरात असं म्हटलंय या 14 मधली 3 कार्यान्वित होण्याच्या मार्गावर आहेत. तर एकूण 14 हवा तपासणी यंत्र ही कधी कार्यान्वित होतील हा माझा दुसरा प्रश्न आहे. आणि तिसरा प्रश्न मी 2 वर्षापूर्वी सदनात उपस्थित केला होता. अध्यक्ष महोदय या सगळ्याची इम्प्लिमेंटेशन एजन्सी महानगरपालिका त्या ठिकाणची नगरपालिका असते. विषय आहे पर्यावरण खात्याचा. एक्झिक्युटिव्ह एजन्सी या स्थानिक स्वराज्य संस्था असतात. कन्स्ट्रक्शनमुळे प्रदूषण वाढतं, सिग्नल ट्रॅफिक जॅममुळे प्रदूषण वाढतं आणि त्यामुळे माझी सूचना वजा प्रश्न असा आहे की हा इतका गंभीर प्रश्न आहे वातावरणीय बदल प्रदूषण त्याच्यामुळे युनोने आपल्याला माहिती आहे की कार्बन क्रेडिट सारखी एक योजना त्या ठिकाणी आखली ज्या कंपन्या पर्यावरण पूरक आपला उद्योग करतील त्यांना कार्बन क्रेडिट देण्याची योजना युनोने आखली. या ठिकाणी इम्प्लिमेंटिंग एजन्सी स्थानिक स्वराज्य संस्था असतात आणि आपण पाहिलं उत्तरामध्ये की कृती आराखडा मंजूर केला पण त्याची अंमलबजावणी किती झाली आहे आय एम डाऊटफुल. जी वायू संयंत्र उभं करण्याच्या विषयी उत्तरात म्हटलंय 2017 मध्ये मुंबई IIT ने हनुमान नावाचं एक वायू शुद्धीकरणाचं यंत्र तयार केलं होतं जे अवघ्या 5 लाख रुपयामध्ये त्यावेळेला त्याची किंमत होती आणि ते ज्या ठिकाणी ट्रॅफिक खूप असतो अशा सिग्नलच्या ठिकाणी बसवणं अशी ती योजना होती पण दुर्दैवाने मुंबई शहरात त्याच्यावर अंमलबजावणी झाली नाही आणि त्यामुळे नगरपालिकांना
या संदर्भात काम करण्याकरता राज्य सरकार कार्बन क्रेडिट सारखी एखादी योजना राबवणार का की ज्याच्यामुळे नगरपालिका महानगरपालिका आपापला कृती आराखडा हा लवकरात लवकर पूर्णत्वाला नेतील असे माझे तीन स्पेसिफिक प्रश्न आहेत. अध्यक्ष महोदय, आराखड्याला मंजुरी ही मार्च 2020 मध्ये देण्यात आली आणि आता जी आपण संयंत्र म्हटली ती 14 आता कार्यान्वित केलेली आहेत. परंतु एकंदरीतच आपण म्हटल्याप्रमाणे इतर काम प्रगतीपथावर आहेत, परंतु आपल्याला जर डिटेल पाहिजे असेल की काय काय उपाययोजना केल्या तर त्या डिटेल माझ्याकडे आहेत. म्हणजे असं इलेक्ट्रिकल वाहनं सुरू करणं, चार्जिंग स्टेशन्स आहेत, त्यानंतर स्मशानभूमीमध्ये इलेक्ट्रिक शवदाहिन्या उभ्या करायच्या आहेत, त्यानंतर ट्रॅफिक सिग्नल आहेत, त्याला ते आता यंत्रणा ऑटोमॅटिक केली आहे त्याच्यामुळे वाहनं थांबण्याचं हे कमी झालेलं आहे. आणि त्याचप्रमाणे काही मेकॅनिकल पॉवर मशीन्सने रस्ते साफ करण्याचा. पण अध्यक्ष महोदय, मी मुंबईच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं असं आहे की मुंबईला पूर्वी प्रदूषण होत नव्हतं, याचं कारण समुद्र मुंबईच्या जवळ आहे, परंतु आता प्रदूषणाची जी लेवल आहे ही मुंबईमध्ये सुद्धा वाढायला लागलेली आहे. आणि मी मुंबईचा पालकमंत्री सुद्धा आहे आणि त्याच्यामुळे दोन्ही पालकमंत्र्यांना एकत्र घेऊन, मुंबई कॉर्पोरेशनच्या अधिकाऱ्यांना एकत्र घेऊन आम्ही याची मीटिंग घेऊ. त्याच्यापूर्वी मी एक सर्व आमदारांना बरोबर घेऊन ही मीटिंग घेण्यात येईल आणि ही मीटिंग ताबडतोब येत्या एका आठवड्यामध्ये, म्हणजे साधारण एक दुसऱ्या आठवड्यात, कारण पहिल्या आठवड्यामध्ये आमचं विश्व संमेलन आहे, दुसऱ्या आठवड्यामध्ये ही ताबडतोब मीटिंग आम्ही घेऊ. दुसरी गोष्ट अशी आहे, म्हणजे एक पॉझिटिव्ह गोष्ट अशी सांगतो की काही एजन्सीज अशा आलेल्या आहेत की ज्यांच्याकडे अशा तऱ्हेच्या टेक्नॉलॉजीज आहेत की ज्यांनी ह्याच्यामध्ये काय असतं की धुलीकण जे हवेमध्ये मिक्स होतात आणि त्याच्यामुळे हवा अधिक प्रदूषित होत असते, ते धुळीकण खाली सेटल होऊन नंतर ते आपल्याला दूर करता येईल अशा तऱ्हेची यंत्रणा आता अस्तित्वात आलेली आहे. या संदर्भात पूर्वी सुद्धा एकदा महापालिकेने याची पडताळणी केली होती की अशी यंत्रणा आपल्याला बसवता येईल का, पण अशी यंत्रणा बसवली आली तर निदान ट्रायल बेसिसवर तरी, ताबडतोब आमच्याकडे काही इनोव्हेटिव्हचा फंड असतो, काही फंड आम्ही या खात्यामधून देऊ आपल्या एन्व्हायरमेंट डिपार्टमेंट मधून आणि काही महापालिकेकडून, असं निदान मी आपल्याला म्हणतो की किमान एक 2-3 महिन्यामध्ये तरी अशी यंत्रणा बसवण्याचा आमचा प्रयत्न राहील. कारण मुंबईकरांना स्वच्छ हवा देणं ही पहिली प्रायोरिटी ही शासनाची. आम्ही या यंत्रणेच्या संदर्भात सुद्धा जे प्रेझेंटेशन आहे त्याला सर्व आमदार महोदयांना निमंत्रित करू आणि हा प्रयोग त्या बैठकीबाबतची माहिती आपण सामान्य सदस्यांना त्या बैठकीत द्यावी आणि ज्या काही इतर इनिशिएटिव्ह आहेत देणार. शेवटचं आदित्य ठाकरेजी, चला मीटिंग ले रहे हैं उसमें आप बताइए. अध्यक्ष महोदय, मी एक अर्थात हे खातं सांभाळलं असल्यामुळे मी छोटासा सल्ला देण्यावर मोठा नाहीये, पण मी मंत्री महोदयांना सांगेन की हे जे सस्पेंडेड पार्टिक्युलेट मॅटर कॅप्चर करण्याचे जे मशीन्स असतात, यंत्रणा असते, मंत्री महोदय आता त्याच्यात जाऊ नका, ती टेक्नॉलॉजी तेवढी ऍडव्हान्स झालेली नाही. गेल्या 7-8 वर्षांमध्ये ह्याचं ट्रायल सगळीकडे झाले पण ती टेक्नॉलॉजी अजून काही एवढी सक्सेसफुल झालेली नाही. अध्यक्ष महोदय, ह्याच्यात दोन महत्वाच्या गोष्टी आहेत ज्या आम्ही मुंबई क्लायमेट ऍक्शन प्लॅन म्हणून बनवला होता, कृती आराखडा बनवला होता, ते आत्ता आपल्या मे मध्ये तो जाहीर झाला, कृती आराखडा मंजूर केला महापालिकेने. ह्याच्यात सगळ्या ज्या काम करणाऱ्या एजन्सीज आहेत त्याच्यावर त्यांनी काम करायचं होतं. तसंच पुणे क्लायमेट ऍक्शन प्लॅन बनवतोय, सोलापूर क्लायमेट ऍक्शन प्लॅन आहे, नागपूर क्लायमेट ऍक्शन प्लॅन. महत्वाची गोष्ट, महाराष्ट्राचा जेव्हा आपण कार्बन स्टडी केला तेव्हा डीकार्बनायझेशन ऑफ एनर्जी आणि डीकार्बनायझेशन ऑफ ट्रान्सपोर्ट ह्या दोन महत्वाचे घटक जे आहेत त्याच्यावर आपल्याला काम करणं गरजेचं आहे. अर्थात एनर्जीमध्ये आपण हल्ली काम ते बघत आहोत, पर्वकडे मी नांदगावचा पण विषय बघत होतो, जिथे जिथे थर्मल पॉवर प्लांट आहेत तिथे फ्लाय ऍशचा विषय असेल, फ्लू गॅस डिस्पेन्सरचा विषय असेल. हे दोन विषय मला वाटतं मंत्री महोदयांनी हाताळले पाहिजेत, कारण FGD जो बसवायचा आहे तो खरं तर ती डेडलाईन पुढे चालली आहे. NGTने ऑर्डर देऊन देखील ती डेडलाईन 2023 पर्यंत केलेली आहे. ट्रान्सपोर्टमध्ये अध्यक्ष महोदय, 2 मिनिटात मी संभवतो, पण ट्रान्सपोर्टमध्ये EV पॉलिसी 2021 खरं तर अमिताभ कांत साहेबांनी देखील कौतुक केलं, नीती आयोगाने कौतुक केलं, तीच पॉलिसी आपल्याला पुढे न्यायची आहे. कारण आपण प्रत्येक शहरामध्ये इलेक्ट्रिक बस आणत होतो. अध्यक्ष महोदय, एकच महत्वाची गोष्ट आहे, मी दोन ठराविक प्रश्न मंत्री महोदयांना विचारू शकतो. एक, जे एनकॅप साठी जे नॅशनल आपलं क्लीन एअर प्रोग्राम मधून फंड येतात त्याचा कन्व्हर्जन्सचा प्लॅन आम्ही केंद्र सरकारकडे पाठवला, तो मंजूर होऊन आला. त्याच्यात काही ठराविक ह्याच्यात 80% EVs वर, मग इंडस्ट्रीवर असेल, कन्स्ट्रक्शनवर असेल,
सिमेट्रीज वर इलेक्ट्रिफिकेशन साठी ते एनकॅपचा पुढे फंड्स हे आपण महापालिकेला वितरित केलेत का? दुसरं एसएमएस कंपनीची धैसर मध्ये त्याच्यासाठी आम्ही थांबलेलो कारण सीएक वनचे चेअरमन येणं बाकी होतं, त्याचं ती सही पुढे झाली का, त्याची प्रक्रिया पुढे झाली का? आणि तिसरा स्पेसिफिक प्रश्न अध्यक्ष महोदय, आमच्या काळात आम्ही महाराष्ट्र काउन्सिल ऑफ क्लायमेट चेंज ह्याच कारणासाठी केलेलं, त्याची बैठक सरकार बदलनंतर झाली का, कारण ते झालं पूर्ण इन्स्टिट्यूट आणि सरकार बदललं, हे तीन प्रश्न आहेत. हो, आपण फंड्स बद्दल म्हटलेलं आहे की हे फंड्स हे ईडीने महापालिकेला वर्ग केलेले आहेत, त्याच्यामुळे आता काही अडचण हे देण्यामध्ये नाही. परंतु आपण अनेक प्रश्न याच्यामध्ये विचारले, त्याच्यामध्ये थर्मल पॉवर प्लांट मधून होणारं जे प्रदूषण आहे त्याच्याबद्दल सुद्धा आपण बोलला, तर त्या संदर्भात डिसल्फरेशनचा एक प्लांट असतो जो अत्यंत महत्वाचा असतो. सर्व ह्याची आपल्याकडे सभापती महोदय, याच्या संदर्भातली आपण जी टेंडर्स आहेत ही सगळी एमएससीबीने काढलेली आहे महावितरणने, आणि ह्याच्या कामाला सुरुवात झालेली आहे. छोट्या छोट्या ज्या अनेक गोष्टी आहेत, आम्ही मी तर स्वतः सगळ्यांची माहिती घेण्याचा प्रयत्न केलाय, आणि जेव्हा मीटिंग घेऊ त्याला सर्वच आमदार महोदयांना हे रिअलाइज होईल की आम्हाला सिरियसली याच्यामध्ये काम करायचं. शेवटचं